बस नाही नको, मी बसेन ना मागे। अगं पुढे बस ना, तू मागे बसलीस तर मी तुझा ड्रायव्हर वाटेन। प्लीज निघूया। हो दीपा, ही कुठे गेले कार्तिकच्या गाडीमध्ये बसून? मम्मा आलीस तू? अगं कार्तिकराव आत्ता गेले। बघितलं मी, ते काय करत होते त्या काळुंदरी सोबत? तिचा आणि त्यांचा काय संबंध? हो, एवढी का ओरडतीयस? त्याला नर्स हवी होती मेडिकल कॅम्प साठी, म्हणून घेऊन गेले तिला। आणि हो, माझी परवानगी घेतलीये त्याने आणि मगच नेलाय। बाय द वे, कॅम्प कुठे त्यांचा? साताऱ्याला, हे तिथेच कुठेतरी आजूबाजूला। 2-3 दिवसात येतील। 2-3 दिवस? पण आज तर आमचा डिनरचा प्लॅन होता ना, मग हे मध्येच काय? ग काय झालं? दिस इज सो फ्रस्ट्रेटिंग। ऐक, मेसेज करून बघते। पण तुला कळत नाही का मम्मा, तू त्या काळुंदरीला का जाऊ दिलं त्यांच्या सोबत? प्लॅन इज ऑन, ते संध्याकाळी पिक करायला येतं मला। जगातल्या प्रत्येक मुलीच्या मनात एक सिंड्रेला असते आणि तिला मदत करायला सारी कायनात तयार आहे। त्यामुळे तू काही नाही केलं तरी तो तुझ्या जवळ येणार। मार्क माय वर्ड। हा मुलगा ना खरंच चांगला आहे बाबे, असा नवरा तुला मिळायला हवा बर का? जे डोळे किती सुंदर आहेत ग स्नेहा, तुझ्या नंतर ज्या कुठल्या व्यक्तीला तुझे हे डोळे मिळतील ना, ती खरंच नशीबवान असेल। सीट बेल्ट लावशील का प्लीज? रूल आहे। मी करू का? गाणी लावू का? चालेल। हो। राधा, स्वयंपाकघरात आहे? ट्रेन मध्ये बसायला जागा मिळाली का? असतरी छे ग, एवढं कुठलं आपलं भाग्य। दीपा कुठे आहे ग? ती साताऱ्याला का त्याच्या आजूबाजूला कुठेतरी गेली। म्हणजे नक्की कुठे गेलीये? अहो मेडिकल कॅम्पला गेलीये समाजसेवा करायला। अगं पण कोणाचा मेडिकल कॅम्प? काही चौकशी वगैरे केलीस का? नाही का असंच आपलं कोणाबरोबर पाठवून दिलंस? इनामदारांनी काय तो तिथे मेडिकल कॅम्प काढलाय, तिकडे गेली। पण तरी सुद्धा मी येते गो। हा बाय बाय। आता ही कुठे निघालीये? मी डिनरला जाते। थांब एक मिनिट, किती वाजता येणार? ते नाही सांगता येणार आता। हे बघ, असं नाही चालणार, आम्हाला घर बसल्या टेन्शन नको म्हणून विचारतोय। बाबा लग्न ठरलंय माझं,
हो पण अजून झालेलं नाही. ए मम्मा सांग ना यांना. अगं श्वेता पण अहो असं काय करताय आणि बाय द वे डिनरला चालले पबला नाही. चल तू जाग. बाय मम्मा. बाय. राधा दीपाने फोन नेलाय का ग? हो नेलाय. ते बघा आलेच. हॅलो डॉक्टर कार्तिक. हॅलो. वेलकम. थँक्यू. या प्लीज. दीपा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. सो डॉक्टर बराच उशीर झाला तुम्हाला पोहोचायला. हो ऍक्च्युली आमच्या इथे नर्सेसचा जरा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे निघायला उशीर झाला. बरं प्रवास कसा झाला? छान झाला. बरं इथे ऑल सेट? ओ येस ऑल सेट डॉक्टर कार्तिक. आमची साताऱ्याची डॉक्टर्स आणि नर्सची टीम कधीच पोहोचली आणि सगळी व्यवस्था केलेली. ग्रेट. बरं मी म्हटलं तसं आमचा आयत्या वेळी दोन नर्सेसचा प्रॉब्लेम झाला त्या येऊ शकल्या नाहीत त्यामुळे मी हिला घेऊन आलोय. ही दीपा. नमस्कार. नमस्कार दीपा. तू नर्सिंगचा कोर्स केलास का? नर्स. तुमचं नाव? मी प्रतिभा. हा प्रतिभा. दीपा फॉर्मली ट्रेन्ड नाहीये त्यामुळे तुला तिला सगळं नीट समजावं लागेल. पण ती खूप उत्तम सोशल वर्क करते. मी ओळखतो तिला नीट. माझ्या धाकट्या भावाचं जिथे लग्न ठरलंय ना त्या घरात ही काम करते. सो तू तिला नीट सगळं समजावून सांग. आय एम शुअर तिला जमेल. ओके चल मग दीपा आपण कॅम्प साईट बघूया. चल. असा बराच लांब आहे हा कॅम्प एरिया. येस आय नो. निकिता फोन लागत नाही म्हणजे काय कार्तिकचा? कीप ट्राइंग अपडेट मी. या कसा दिसतो? ब्युटिफुल. माय सन इज द मोस्ट हँडसम गाय इन टाउन. आय लव्ह यू. या या आय नो आय नो. सो सन डिनर डेट? येस मामा. श्वेता आणि मी. लवली. बरं मला सांग दादाने तुला फोन केला? नाही का? अरे पोहोचल्यानंतर मला फोनच नाही केला त्याने. नसेल पोहोचला मम्मा. असं कसं होईल? इट्स ओके मी बघते मी फोन करते त्याला. यू गो अहेड एन्जॉय युअर डिनर डेट. येस मम्मा. बाय बाय. आधी हो य. अगं मी पोहोचल्यावर फोन करीन तुला. ब्युटिफुल. बाय गो. हाय मम्मा. बोल. तू पोहोचलास का रे? येस मम्मा कधीच पोहोचलो. अरे फोन नाही केलास? आय एम टेरिबली सॉरी मम्मा. ऍक्च्युली काय झालं माझ्या टीम मधल्या नर्सेसचा प्रॉब्लेम झाला होता. सो तो सॉर्ट केला आणि मग इथे आलो. आणि इथे आलो ते कशा ना कशात अडकत गेलो. हॅलो. काय मी काय करू? हॅलो. हा मामा सॉरी. कुणी आहे का तिकडे? तू एक काम कर तू तिथे जा तिथे प्रतिभा आहे ती तुला सगळी काम समजावेल. ओके ठीक. हा बोल मामा. कार्तिक तू कुणाशी बोलतोयस? हो इथलेच लोक आहेत. तू काही अडचणीत नाहीयेस ना? तसं काही असेल ना कार्तिक ताबडतोब घरी परत ये. हो नो नो मामा नॉट एट ऑल. डोंट वरी. डोंट वरी म्हणजे काळजी वाटणारच ना रे. तू मामाला फोन करायला विसरलास. सॉरी आय एम सॉरी मामा. पुन्हा असं नाही होणार आय प्रॉमिस. मी तुला सतत फोन करून अपडेट्स देत राहीन. ओके बरं मामा. तू बरी आहेस ना? तुझ्याशी बोलले ना. मग आता मी बरी आहे. सो स्वीट ऑफ यू मामा. मस्का नको कळलं? बरे बघ फोन करायला विसरत जाऊ नकोस. नाही मामा अजिबात नाही. बरं मला सांग आधी गेला का डिनर डेटला? ऑफकोर्स ऑफकोर्स ऑल ड्रेस्ड अप यू नो. ग्रेट. माय ब्रो इज इन लव मामा. या आय थिंक सो टू. बरं मामा
मी ठेवतो आता फोन. यू टेक केअर. ओके गुड नाईट. गुड नाईट. Please come soon. I'm sorry. I know I'm late. Hi. हाय. तू इथे कसा? म्हणजे तू एकटाच आलायस का? हो का. कार्तिक कुठे? हो दादा. अगं दादा साताऱ्याला कॅम्पला गेला. तो कसा येणार इथे? आपण दोघच जातोय का डिनरला? ऑफकोर्स श्वेता. अगं कपल डेट आहे ना, दोघच जातात. आपली? हो. श्वेता तुला आधीपासूनच फॅशन मध्ये इंटरेस्ट होता? हो. तू फोटोजेनिक आहेसच. आदित्यने तुझे खूप चांगले फोटोज काढलेत ब्युटी कॉन्टेस्टच्या वेळी. पाहिलेत? काय झालं? आय डोंट हॅव अ नंबर. श्वेता कॅन आय गेट युअर फोन नंबर प्लीज? श्योर. जस्ट अ मिनिट. या. इथे का फोन करतेस? हॉस्पिटलला येऊ उद्या. हॉस्पिटल? हो. तुझंच आहे ना? हो आमचंच आहे. अरे तुम्ही इथे? डॉक्टर कुठे असणार? हॉस्पिटल मध्येच ना. सॉरी, ऍक्च्युली याची आयडिया होती ती. आधी आता काय तिला इथे असंच उभं ठेवणार आहेस? अरे जरा चहा कॉफी काहीतरी मागव ना. हो. नंबर काय? 9. हॅलो, 2 कॉफी द्या केबिन मध्ये. मी येतोच. सॉरी गाईज, बट इट्स अन इमर्जन्सी, मला जावं लागेल. यू गाईज कॅरी ऑन. ओके चल निघूया. मायको. ए अगं रडायला काय झालं? श्वेता. श्वेता काय झालं? जायचंय ना आपण. प्लीज लेट मी गो. श्वेता. माझे माहेर पंढरी आहे भेवरेच्या. माझे कपडे घडी करून झाले की जेवायला पानं घेते. हा हो बर. आई रात्रीची औषधं घेतेस का ग? हो. श्वेता. काय झालं हिला? बघ जरा श्वेता.
स्वतः फोन उचल. तू कार्तिक नाहीयेस. श्वेता अग काय झालंय, रडत का आलीस अशी? दार उघड बरं तू आधी. मम्मा प्लीज आत नको येऊ. श्वेता काय झालंय? श्वेता वेर आर यू? हो तू घरी का गेलीस? काही गोष्टी अचानक कळल्या ना की असंच होतं. आणि काय झालंय अचानक असं? आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू राईट नाउ. व्हाट? चुकलंय सगळं. सगळं चुकलंय. अग पण मला काय झालंय ते कळू तर दे ना आधी. मी तुला आता काहीच सांगू शकत नाही. आय डोंट नो. श्वेत आय डोंट नो व्हॉट्स रॉंग विथ शिट. लवकर. हो हो डॉक्टर. अहो डॉक्टर इथे फोनला रेंजच नाहीये. हो ना, इकडून फोन लागतच नाही. इकडे रेंज नाही म्हणजे गावाच्या आत तर नसेलच. अरे नाहीये ना रेंज, मग जाऊ दे ना. चल बस. म्हणून मी काय म्हणतो आपण सगळेच जरा 2 दिवस फोन आता बंद ठेवूया काय? बरं चला, कधी एकदा पिठलं भात खातोय असं झालं. येस. माझी मम्मा मला घरी भात खाऊच देत नाही. रोज रात्री डिनरला फक्त सूप अँड सॅलड. डॉक्टर आज तुम्हाला दीपाच्या हातची मेजवानी आहे बरं का? म्हणजे काय, कधी एकदा पिठलं टेस्ट करतोय असं झालंय? पण झणझणीत दिसतंय बरं का? वा वा हा डॉक्टर. डॉक्टर 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 हळूहळू पाणी पाणी नको. तुम्ही काम करा, तुम्ही वर बघा, वर बघा. तुमची सासू बोलवते तुम्हाला. वर बघा, तुम्ही वर तरी बघा, सासू बोलवते तुम्हाला. श्वास घ्या मोठा. बरं वाटतंय? पाणी घ्या. काय डॉक्टर, झणझणीत पिठलं झेपलं नाही वाटतं?